नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. शब्द एक चवीसारखे आहे. कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड बंद करतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पाहूया बातम्या. अंजनगाव सुर्जी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. आपल्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. 16 वर्षांची ही विद्यार्थिनी इयत्ता 10वीमध्ये शिकत होती. आश्रमशाळेच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाच्या आईवडिलांनी केली. पोलिसांनी या प्रकरणी 302 व 34 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अंजनगाव सुर्जी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी येथील शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेत सोमवारी 1 तारखेला मध्यरात्री एका 10व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी 2 तारखेला हा प्रकार उघडकीस आला. माझ्या मुलीचा बलात्कार करून खून केल्याची तक्रार मृतक मुलीच्या आईने पोलिसात दिली असून पोलीस ठाण्यासह ग्रामीण रुग्णालयातील वातावरण चांगलंच तापलं. मृतदेहाची इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. पांढरी येथील अनुसूचित जाती व नवबद्ध मुलींची निवासी शाळेत निशा गणेश जगदेव या 10व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. ही मुलगी पायविहीर येथील रहिवासी आहे. अचलपूर तालुक्यातील पायविहीर या गावातील ती रहिवासी असून 2 वर्षांपासून ती या शाळेत शिकत होती. मृतक मुलीच्या आईने सोमवारी दुपारी आपल्या मुलीला फोन केला तर शिक्षकाने ती पेपर सोडवत आहे असं सांगितलं आणि त्याच दिवशी रात्री शाळेतून फोन आला की तुमच्या मुलीची प्रकृती बिघडली, तुम्ही ग्रामीण रुग्णालयात या. ही माहिती मिळताच मुलीची आई लक्ष्मी गणेश जगदेव वय वर्ष 38 व वडील गणेश गेनलाल जगदेव वय वर्ष 42 व इतर नातेवाईक रात्रीच ग्रामीण रुग्णालयात पोहोचले, परंतु तेथे उपस्थित शिक्षकांनी निशावर उपचार सुरू आहेत असं सांगून त्यांना बराच काळ बाहेरच ठेवलं. नंतर मुलीच्या आईवडिलांनी उपस्थित डॉक्टरांशी संपर्क केला तर त्यांना ही मुलगी मरण पावली असून ती मृतक अवस्थेतच येथे आणली असं सांगितलं. हे ऐकून मुलीच्या आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला. थोड्या थोड्या गोष्टींसाठी शिक्षक लोक फोन करतात आणि माझी मुलगी मृत्यूच्या दारात पोचली तरी माहिती नाही असं म्हणून माझ्या मुलीचा अत्याचार करून खून केल्याचा आरोप मुलीच्या आईवडिलांनी केला. आश्रमशाळा व्यवस्थापनाबाबत मोठा रोष निर्माण झाला. मुलीचे नातेवाईक रात्रभर रुग्णालयात थांबून होते. मंगळवारी मुलीच्या आईने पोलिसात जबानी तक्रार दिली असून आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी माझ्या मुलीवर अत्याचार करून तिला मारले अशी तक्रार दिली आहे. आश्रमशाळेतील जिरापुरे हरणे रायबोले नागले जंगले सर्व व्यवस्थापनातील सर्वांनी तिच्यावर अतिप्रसंग करून तिचा जीव घेतला असं नमूद केलं. सदर तक्रारीवरून पोलिसांनी प्रथमदर्शनी मर्ग दाखल केला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय व आश्रमशाळा परिसरात मृतकाच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती तर आमदार रमेश बुंदिले व युवा स्वाभिमानचे नेते उपेन बचले, उपविभागीय पोलीस अधिकारी सोयल मुंडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन, ठाणेदार सुधीर पाटील घटनास्थळी तळ ठोकून होते.
सदर विद्यार्थिनीचा मृत्यू संशयास्पद असल्याने विद्यार्थिनीचे पालक आणि उपस्थितांनी शवविच्छेदन इन कॅमेरा आणि डॉक्टरांच्या पॅनल समोर करण्याची मागणी केल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह अमरावतीला आणण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच गुन्हा दाखल होणार असल्याने सर्वांचं लक्ष या अहवालाकडे लागून राहिलंय. या गुन्ह्यामध्ये सध्या तरी एफ आय आरमध्ये दोन आरोपी आहेत आणि आम्ही दोन आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे. योगेश रायबोले आणि आहे आणि दुसऱ्याचं नाव सागर रायबोले आहे. या दोघांना गुन्हा दाखल केलेला आहे. सेक्शन्स जे आम्ही लावलेले 34 आणि 302 माध्यमिक त्याप्रमाणे सेक्शन्स लावले आणि यापुढे जर का अजून काही सेक्शन लावता तपासामध्ये जर का निष्पन्न झाले नक्कीच लावू आणि अजून काही आरोपी असतील याच्यामध्ये तर आम्ही नक्कीच. तपास अधिकारी कोण आहे साहेब? तपासी अधिकारी सध्या ए पी आय डंबाळे आहेत अंजनगाव सोलची पोलीस स्टेशनचे आणि त्यामध्ये पर्सनली स्वतः लक्ष देणार आहे. यामध्ये काही असं काही होऊ नये की कोणता आरोपी सुटेल किंवा नक्कीच ठोस पुरावे मिळेल. आणि पी एम रिपोर्टमध्ये काय? पी एम रिपोर्टमध्ये असं आलेलं आहे इनिशियली ज्यावेळेस आम्ही इन्क्वेस्ट केलं होतं इन्क्वेस्ट रिपोर्ट केली होती इन्क्वेस्ट रिपोर्टमध्ये एक्सटर्नल इंजुरी कोणती दिसत नव्हती आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल केला नव्हता कारण कॉज ऑफ डेथ जे आहे मरण्याचं कारण जे आहे ते आम्हाला निष्पन्न झालं नव्हतं. पी एम रिपोर्टमध्ये ते निष्पन्न झालं इंटरनल इंजुरी होत्या मुलीला तिच्या मनगटावर मार लागलेला होता त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला. बुधवारी दुपारी 1 वाजता अंजनगाव चौकी पोलिसांनी 302 व 34 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. डफरीने ते प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व नवजातांचे हाल आहेत. अनेक दिवसांपूर्वीच अनेक महिलांच्या सिझेरियनचे टाके, कुणाचे खुले तर कुणाच्या जखमा उघड्या, कुणाच्या जखमेत पू झाल्याच्या तक्रारी सिटी न्यूजकडे आल्या. त्यानंतर आणखीन एक करुण घटना नवजाताच्या बाबतीत घडली. एका महिलेला जुळे मुलं झाली असता तिच्या एका बाळाचा हात 3 ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचं उघड झालं आहे. डफरींमधील कामावर तेथे मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर नेहमीच प्रश्नचिन्ह लागलेलं असतं. डफरींमध्ये जन्म झालेल्या नवजात बाळाचा हात 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचं उघड झालं आहे. 26 सप्टेंबरला ब्राह्मणवाडा थडी येथील 20 वर्षांची कौसिया सिमरन या महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा व एक मुलगी झाली. मुलगी स्वस्थ आहे परंतु मुलगा जन्मल्यापासून सतत रडत होता. त्याला डॉक्टरांनी 5 दिवस पेटीत ठेवलं. पेटीतून बाळाला काढलं असता त्याचा हात तुटला असल्याचं दिसून आलं. तेव्हा इरविन मध्ये नेण्यात आलं. मात्र तेथे थातूर मातूर उपचार झाले. चांगले उपचार व्हावे यासाठी डॉक्टर सावदेकर यांच्या रुग्णालयात बाळाला नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी एक्स-रे काढला असता बाळाचा हात 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलंय. डॉक्टरांनी चिमुकल्याच्या हाताला प्लास्टर बांधून दिलंय. मात्र हात दुरुस्त होण्याची गॅरंटी दिलेली नाही. आपण ही पहिलीच केस बघत असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत. सिमरन बाळाच्या या अवस्थेमुळे व्यथित झाले आहेत. परिवार व समाजसेवींनी डफरीन डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केलाय. नाम है नजमा काजी और मैं सोशल वर्क का काम करती हूँ. मुझे मेरी बहन का फोन आया जिनका नाम है नजराना. उनकी बेटी के साथ में डफरीन हॉस्पिटल में बहुत बड़ा अन्याय हुआ है. उनकी बेटी की डिलीवरी हुई, सीजर हुआ जिसमें ट्विंस बेबी हुए. एक बच्ची अच्छी है और लड़के का डिलीवरी के दौरान ही 3 जगह से हाथ टूटा हुआ निकला. 5 दिन डॉक्टरों ने बताया नहीं. 5 दिन बच्चे को पेटी में रखा गया और 5 दिन के बाद जब माँ को दूध पिलाने के लिए लाया गया तो वो देखा गया कि बच्चे का 3 जगह से हाथ टूटा है. जब उसको बाहर रेफर किया और बाहर डॉक्टर ने बताया कि मेरी ज़िंदगी का, कौन से डॉक्टर थे वो, सावदेकर साहब ने बोला कि मेरी ज़िंदगी में ये पहला केस है जो इतनी छोटी सी उम्र में इस बच्चे का हाथ 3 जगह से टूटा है. मेरी बहन ने जब डॉक्टर से सवाल किया कि डॉक्टर साहब मेरे बच्चे के साथ आपने ऐसा क्यों किया तो डॉक्टरों ने नॉर्मली कहा कि मैडम ऐसा होता है. तो मुझे शासन से भी ये जवाब चाहिए और डफरीन के जितने कर्मचारी हैं जितने अधिकारी हैं उनसे भी ये जवाब चाहिए. हाँ जी, उनसे सबसे जवाब चाहिए कि क्या बच्चों की ज़िंदगी और माँ बापों की ज़िंदगी आप लोगों के लिए इतनी आसान है? हम डॉक्टरों पर भरोसा करते हैं. डॉक्टर के भरोसे की वजह से हम यहाँ लाते हैं और गरीब के पास पैसा ना होने की वजह से इलाज नहीं है इसलिए हम सरकारी हॉस्पिटल में आते हैं. अब सरकारी हॉस्पिटल के लोग लाखों रुपये पेमेंट लेने के बाद में, इतना पैसा शासन का उपयोग में लाने के बाद में इस तरह की अगर सेवा देते होंगे तो हम गरीब जनता जाए कहाँ? और इनके साथ में इंसाफ होना चाहिए, इतना ही बोलना चाहूँगी. अगर इंसाफ नहीं हुआ तो बहुत बड़े पैमाने पर इसकी आवाज़ उठेंगी और बाद में ये सब लोगों को भुगतना पड़ेगा. मैं आपसे विनंती करती हूँ सारे लोगों से कि प्लीज़ इस बच्चे को देखिए. इस बच्चे को आप अपनी नज़रों से देखेंगे तो आपको पता चलेगा. जब माँ एक बच्चे को अपने कोख में रखती है और 9 महीने
वो किस तरह से उसको पाल पोस के बड़ा करती है, और डिलीवरी जब उसकी होती है तो तब पूरा दुख वो अपना भूल जाती है कि मेरा सीजर हुआ है, कि मेरा नॉर्मल हुआ है। और बच्चे को जिस वक्त दूध पिलाती है तब उसको एहसास होता है कि नहीं, मेरा परवरदिगार ने अच्छा किया और मेरे बच्चे हैं। अभी बच्ची फूट फूट कर रो रही थी जब हम आए उनसे मिलने के लिए, तो बच्ची ने मुझसे एक सवाल पूछा कि मैडम क्या मेरा बच्चा अच्छा हो जाएगा। अब मैं नॉर्मल हूँ, एक समाज सेविका हूँ, मैं कैसा बता सकती हूँ कि बच्चा अच्छा होगा, उसका हाथ अच्छा होगा या नहीं। इसकी जवाबदारी तो डॉक्टरों को देना पड़ेगा, और जवाबदारी के साथ साथ इसकी पूरी जिम्मेदारी इन डॉक्टर लोगों को उठानी पड़ेगी। धन्यवाद। सिमरन और उसके अप्पू का नाम मोहसिन खान है। मेरे दोनों बच्चे सीजर से हुए, और सीजर करते टाइम में उन्होंने हाथ पकड़ लिया। नहीं बेटा, रोना नहीं, मां रोना नहीं, जोर से रोना नहीं बेटा, जोर से बोलना, जोर से बोल, रो मत बोलने को बोलना जोर से इसमें। और डॉक्टर ने सीजर करते टाइम हाथ पकड़ के खींची और बोली, अरे बेबी तो बच्चा बहुत जोर से रो रहा था। जैसे उसने हाथ पकड़ के, और मेरी बेटी जब बेटी को निकाली तो बेटी ने नहीं रोई, इसने बहुत ज़्यादा रोया। मेरे को सुने आया कान से, अरे बेबी, डॉक्टर ने ऐसा बोले। और 5 दिन बाद मेरे को पता चला कि इसके हड्डियों में फ्रैक्चर है, उसका हाथ टूटा हुआ है। और मेरे को कुछ पता भी नहीं, और मेरे बच्चे ने 5 दिन दूध भी नहीं किया। मेरे को इनसे मेरे बच्चे का हाथ जैसा था सही सलामत बच्चे का हाथ चाहिए बस। और डिजिटल विलेज हरिसालच्या व्याघ्र प्रकल्पाची भिंत दलित महिलेच्या पायावर पडून उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण यांची या महिलेच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. डिजिटल विलेज हरिसालच्या व्याघ्र प्रकल्पाची भिंत दलित महिलेच्या पायावर पडून उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव विमला बाबूजी नागले, वय वर्ष 65 राहणार हरिसाल असून, रविवारी त्यांच्या पायावर भिंत पडली, मग उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुर्घाट रेल्वेवरून बदली झालेल्या हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण यांची महिलेच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत झालेली नाही. दीपाली चव्हाण हे दुर्घाट रेल्वे वन विभागात MREGS घोटाळ्याच्या प्रमुख आरोपी आहे. त्यांची हरिसाल येथे दबंगगिरी सुरू आहे. कवरनगर येथे आरोपी आनंद बुधलानीने अनिल अडवाणीचा खून केला. आरोपी आनंद बुधलानीवर कडक कारवाई करावी, आरोपीची आई व पत्नीला सहआरोपी बनवावं, कवरनगर परिसरात पोलीस बंदोबस्त लावावा या मागण्यांसाठी नगरसेवक प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वात कवरनगरमधून राजापेठ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवरनगर येथे 2 दिवसांपूर्वी लहान मुलांच्या खेळण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला, याचं पर्यवसान खुनात झालं. आरोपी आनंद बुधलानीने अनिल अडवाणीचा खून केला. एवढंच नाही तर मध्यस्थी करायला गेलेल्या मृतकाच्या वडील व मित्रावर चाकूने वार केले. आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षनेता प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वात कवरनगर येथून राजापेठ पोलीस ठाण्यावर सिंधी बांधवांनी दुचाकी मोर्चा काढला. नगरसेविका पद्मजा कौंडण्य, नगरसेविका अनिता राज, बलदेव बजाज, विजय खत्री यांच्यासह सिंधी बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले. राजापेठ ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सई तडवी यांना भेटून कारवाईची मागणी केली. आरोपीची आई व पत्नी मृतकाच्या नातेवाईकांना धमकी देतात. या दोघींनी आरोपीला साथ दिली होती, त्यांना सुद्धा सह आरोपी बनवण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसंच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, तेव्हा येथे पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का असा प्रश्न पोलिसांना केला असता आरोपीवर केवळ कलम 151 नुसार गुन्हा दाखल आहे. पत्नीला मारहाण केल्याने पत्नीची तक्रार पोलिसांकडे होती, त्या व्यतिरिक्त त्याच्यावर कोणताच गुन्हा दाखल नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र कवरनगर मधील अनेक महिला पुरुषांनी आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचा होता, तो सतत गुन्हेगारात वावरत असे, त्याचा व्याज सावकारीचा धंदा होता अशी माहिती नागरिकांनी सिटी न्यूजला दिली. मेरा नाम सपना कस्तुरी है. एक तो उसकी मदर ने है ना, ए पीछे पीछे बोलो मत, उसकी मम्मी ने चाकू धो के नाले में फेंका, तो उसके ऊपर भी धारा लगनी चाहिए ना. पुलिस वालों ने उसे क्यों छोड़ दिया है? और समाज में रह के माँ और माँ से और अपनी बीवी से गंदा काम करवाता था. जेंट्स लोग आते थे उसके घर में, मुस्लिम लोग बहुत सारे आते थे. बाजू वाले के घरों के दरवाजे ठक ठक करते थे कि उनका घर कहाँ है नंदू का. ये आरोपी क्या धंधा, क्या बिजनेस, क्या करता था? पता नहीं, ये दो नंबर का, ये ना व्याज पे पैसे चलाता था, पता नहीं.
ब्याज में, पता नहीं किसके पैसे कहाँ से लाता था उसको, वो हमको नहीं पता। इनको 10-12 साल, 10-12 साल लटकाना बहुत साहूकार का धंधा था इसका। और नगर मध्ये आनंद बुदलानी यांनी एका इस्माचा सिंधी बांधवाचा आमचा त्याचा निर्गुण खून केला, हत्या केली आणि दोघांना गंभीररीत्या जखमी केलं। त्याच्या वडिलांना जो वारला, त्याच्या वडिलांना आणि त्याच्या एका मित्राला गंभीरपणे जखमी केलं। 20-14 टाके त्यांना पडले आणि त्यामुळे संपूर्ण कवरनगर परिसर हा दहशतीखाली सध्या गेलेला आहे। महिला या पूर्ण भीतीयुक्त वातावरणामध्ये रोज आपलं जीवन जगत आहे आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की जो खुनी आहे, ज्याने त्या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे हत्या केली, त्याला पूर्णपणे 20 वर्षाची सजा किंवा फाशीची सजा त्याला झाली पाहिजे। त्यासाठी पोलिसांनी कठोर अशी कारवाई केली पाहिजे। आणि दुसरी जी मागणी आहे की त्याची जी आई आहे आनंद बुदलानीची आणि त्याची पत्नी, या दोघीजणी या महिलांना प्रचंडपणे दररोज धमक्या देत आहे की तो सुटून आल्यावर तुमचं बरं वाईट करेल, आणि त्यामुळे ह्या महिला पूर्ण भयभीत झालेल्या आहे। तर त्या दोघींवरही कारवाई करण्याची ही आमची मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस इन्स्पेक्टरकडे आलो होतो आणि त्या ह्या मागण्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहे। आणि या सर्व महिलांना या दहशतीच्या परिसरा दहशतीच्या माध्यमातून काढून एक मुक्त असं जीवन जगण्यासाठी यांना विनंती केलेली आहे। काय की तिच्या आईने जो चाकू त्यांनी वापरला, त्या चाकूचं रक्त धुऊन वगैरे त्या नाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि ही गोष्ट झाल्यानंतरसुद्धा पोलिसांनी तिला अजूनपर्यंत आरोपी केले नाही। ही सुद्धा आमची एक मोठी मागणी आहे की ती महिला आरोपी आहे, तिची बहीण आरोपी आहे आणि हे आरोपी असताना त्याच्यासोबत 3 आरोपी असायला पाहिजे होता। आनंद बुदलानी, त्याची आई आणि त्याची पत्नी, या तिघी जणीने 302 आरोपी असायला पाहिजे होता की हत्येमध्ये त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे। चाकू उचलला आणि पुरावे नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या गुन्हे शाखेनं 2 दुचाकी चोरांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मेळघाट येथील आदिवासी बंधूंची वस्त्रांची गरज पूर्ण करण्याच्या भावनेने भरलेल्या सामाजिक उपक्रमाचा 3 वर्ष सेवापूर्ती सोहळा 2 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला। या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। देशाची प्रगती ही विद्यार्थ्यांवरच अवलंबून आणि योग्य ध्येयाकडे वाटचाल करणारे विद्यार्थीच देशाचं भवितव्य घडवू शकतात असं प्रतिपादन पंडितराव सेरिसे यांनी केलं आहे। जिल्ह्यातील 10वी व 12वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। साईनगर येथे हा सोहळा घेण्यात आला। बेलदार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा साईनगर येथे घेण्यात आला। कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सौ नवनीत राणा तसंच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी सौ टाके, दिलीप सुलताने, कैलास सुलताने, महादेव महिंगे आदी उपस्थित होते। नारायणराव भागवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात देशाची प्रगती ही विद्यार्थ्यांवरच अवलंबून आहे आणि योग्य ध्येयाकडे वाटचाल करणारे विद्यार्थीच देशाचं भविष्य घडवू शकतात असं प्रतिपादन पंडितराव सैरिसे यांनी केलं। अमरावती जिल्ह्यातील 2018 वर्ग 10वी व 12वीमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा साईनगर येथे घेण्यात आला। विद्यार्थ्यांना 10वी व 12वीनंतर करिअर निवडीसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आलं। अमरावतीमधील प्रसिद्ध मोटिवेशनल ट्रेनर शिवाजी कुचे, रविकुमार वाकोडे यांनी मूल्य शिक्षणाचं महत्त्व तसंच ध्येयाकडे वाटचाल कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केलं। अमरावती जिल्ह्यातील बेलदार समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं आनंदराव सुलताने यांनी सांगितलं। बेलदार समाज हा अत्यंत मागासलेल्या वर्गात येतो, म्हणून प्रेरणात्मक व प्रोत्साहनात्मक कार्यक्रम आणि विविध समाजोपयोगी उपक्रम बेलदार समाजाकडून करण्यात येईल असं प्रकाश घाटे यांनी सांगितलं। कार्यक्रमाला बेलदार समाजातील बंधू भगिनी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राज्यस्तरीय निवड समिती, अमरावती जिल्हा बेलदार सेवा संघ तर्फे पंडितराव सैरिसे, गजानन पाथरे, विश्वनाथ महेंगे, लक्ष्मणराव पांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। कैलास सुलताने सर, महादेवजी महिंगे आणि बाजरे सर, तसेच नवनिर्वाचित अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष सेवा समितीचे दिलीपभाऊ सुलताने आणि या मंचकावर उपस्थित असणारे आनंदरावजी हनोते सर, तसेच या आयोजन समितीत ज्यांनी आतापर्यंत खूप मेहनत घेतली आणि या कार्यक्रमाला मुहूर्तरूप दिलं, ते आमचे पांडे सर,
तसेच जगन्नाथजी भगेवार आणि या सेवा समितीमध्ये ज्यांनी नुसता फक्त मेहनतच नाही तर आर्थिक बाजू सक्षमपणे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये दिली त्या सर्वांचे खरंच मनापासून आभार मानते. श्री ओसवाल संघ अंतर्गत श्री ओसवाल नवयुग संघाच्या वतीने शनिवार रविवार 6 व 7 ऑक्टोबर रोजी जैन बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन जिल्हा स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. या टूर्नामेंटची प्रॅक्टिस ओसवाल भवन येथे सुरू असून मंडळाचे कार्यकर्ते मार्गदर्शन करतायत. खेळाच्या माध्यमातून समाज एकत्रित यावा व सर्वांचा उत्साह वाढवावा असं आवाहन श्री ओसवाल नवयुग संघाचे अध्यक्ष दुर्गेश बुच्चा यांनी केलं आहे. श्री ओसवाल संघ अंतर्गत श्री ओसवाल नवयुवक संघाच्या वतीनं स्मॅश 8 जैन बॅडमिंटन लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. 7 ऑक्टोबर रोजी जिल्हा स्टेडियम येथे या स्पर्धा होत आहेत. जैन बॅडमिंटन स्पर्धेसाठी ओसवाल भवन येथे प्रॅक्टिस सुरू आहे. शनिवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 तसंच रविवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत जिल्हा स्टेडियमवर या स्पर्धा होत आहेत. याचे प्रमुख अतिथी श्री ओसवाल संघाचे अध्यक्ष चंदू सोजतिया, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, इलाइट स्पोर्ट्सचे संचालक जवाहरचंदजी सुभाषचंदजी बुच्चा, मॅनेजिंग ट्रस्टी मुक्तागिरीचे मॅनेजिंग ट्रस्टी अतुल कळमकर, जोशीवाडीचे अध्यक्ष सुधीरभाई शहा हे राहणार आहेत. या बॅडमिंटन स्पर्धांचा लाभ घेण्याचं आवाहन ओसवाल नवयुवक संघाचे अध्यक्ष दुर्गेश बुच्चा यांनी केलं आहे. जय जिनेन, मैं ओसवाल नवयुवक मंडल का अध्यक्ष दुर्गेश बुच्चा. आप सभी से बहुत उस हर्ष से एक चीज आने वाले प्रोजेक्ट के लिए बताना चाहता हूँ कि हमारे मंडल ने आने वाले 6 और 7 अक्टूबर को बैडमिंटन सकल जैन टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया है, जिसमें सकल जैन गुजराती ओसवाल थानकवासी दिगंबर सभी के लिए वर्क के लिए रखा गया. पहला ग्रुप 18 साल के अंदर का है, दूसरा ग्रुप 18 साल के ऊपर का है. ये बैडमिंटन का एक ही उद्देश्य मंडल ने रखा है कि इसमें ज़्यादा से ज़्यादा लोग एक गेम के उत्तर एक मंडल यानी जैन समाज में बैन टूर्नामेंट होना चाहिए, कोई स्पोर्ट का इवेंट होना चाहिए, इसके लिए ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. तो सबसे विनती है कि ज़्यादा से ज़्यादा हमको एंट्री दी जाए. अभी तक हमारे पास 150 एंट्री आ गई है. कपल की एंट्री आई है, सिंगल की एंट्री आई है, लेडीज़ की एंट्री आई है, बच्चों की एंट्री आई हुई है. इस प्रकार 150 एंट्री आई हुई है. ये कब है टूर्नामेंट? ये टूर्नामेंट 6 और 7 अक्टूबर को जिला स्टेडियम में है. पहला शाम को 6 बजे से 10 बजे तक है. दूसरे दिन 7 तारीख को सवेरे 11 बजे से लेकर रात को 10 बजे तक मैचेस है. और इसके मेन प्रायोजक है इलाइट स्पोर्ट. इसमें प्रमुख अतिथि है श्री चंदू जी सिसोदिया, श्री सुनील जी खराटे, श्री जवाहरलाल जी सुभाषचंद जी बुच्चा, श्री अतुल जी करमकर और श्री सुधीर भाई शाह. ये मेन. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. माजी नगरसेवक मुन्नार राठोड यांनी राजापेठ भुयारी मार्गाबाबत संतप्त प्रतिक्रिया पत्रकार परिषदेतून व्यक्त केली. भुयारी मार्गासाठी रेल्वेने स्वीकृती दिली आहे, मात्र स्थानिक प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला. ग्रामीण भागासाठी पालकमंत्री वेगळा असायला पाहिजे असं म्हणणं जिल्हा परिषदेचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश साबळे यांनी पत्रकार परिषदेतून मांडलं. अमरावती जिल्ह्याची संख्या 25 लाख आहे, त्यातील अधिकांश नागरिक हे ग्रामीण भागात राहतात असं साबळे यांचं म्हणणं आहे. सायन्स कोर मैदान केवळ खेळण्यासाठी उपयोगात यावा अशी मागणी मैदान बचाव कृती समितीची आहे. या संदर्भातील म्हणणं माजी मंत्री यशवंतराव शेरेकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ज्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या चुकीमुळे अन्याय झाला आहे अशा विद्यार्थ्यांना न्याय देण्याकरता विद्यापीठाने कॅरी ऑन जाहीर करावा अशी मागणी युवा स्वाभिमाननं केली आहे. या संदर्भात त्यांनी कुलगुरूंना निवेदन दिलं. बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शासन सेल्फ एम्प्लॉयमेंट योजना राबवत आहे. या अंतर्गत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात बँकेच्या वतीनं विविध कोर्सेस आयोजित करण्यात आले आहेत. कोर्सची पूर्तता करणाऱ्याला 25 लाखांपर्यंत लोन दिलं जात आहे. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-6201111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.